काल माझा मित्र आणि त्याचं मुलं बाईक वरून जात होते. खड्ड्यामुळे तोल गेला, बाईक पडली, मागून ट्रक आला. याचा 9 वर्षाचा मुलगा आणि हा दोघंही ट्रक खाली. नशीब बलवत्तर म्हणून दोघं वाचले. तर तो लगेच चिडला प्रशासनावर, काही बाई पोस्ट करू लागला सोशल मीडियावर. मी म्हटलं, ए वेडा, बोलायचं नाही, अरे निवडणूक आहेत, जागा वाटप आहे, पक्षांतर वगैरे केवढा खटाटोप आहे, आणि जीव वाचला ना, इतरांसारखा गेला तर नाही, तुला नाही वाटत हे खूप आहे? काहीतरी म्हणे देशभक्ती मिरवायची, देशाच्या शक्तीचं काय, बोलायचं नाही. चांद्रयान पोहोचलं नाही याचं दुःख आहे, पण चंद्राच्या पृष्ठभागासारखा अनुभव तुम्हाला तुमच्या शहरात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतोय याचा काहीच आनंद नाही तुम्हाला. खड्ड्यावरून विनोद करता येत आहेत, मीम्स बनवता येत आहेत, इन्स्टा स्टोरी फेसबुक लाईव्ह करता येत, त्याचं काहीच वाटत नाही. बेईमान साले, भिकार चोट, आम्ही सामान्य माणसं साली, बोलायचं नाही. काही लोक उगाच बोम बोम करतात, झाडं तोडू नका, खड्डे भरून टाका, शहाणपणा करायचा नाही, टोल भरून टाका. सत्ताधाऱ्यांची ना एक गोष्ट मान्य करावी, खासगीत. रस्त्यावरल्या निसटल्या डांबराने विरोधकांची तोंड बंद करून टाकली. काही लोकांना उगाच उचकी येते, निरपराध जीव जातो म्हणून कीव येते. यांच्यासाठी ना साला ट्रोलर्सच पाहिजेत. हा या बहिणींच्या धमक्या येतील, उच्चपदस्थ फोन येतील, तेव्हा कळेल. त्याच वेळी त्या खड्ड्यातच जीव गेला असताना बोलायचं नाही.